अवैध वाळू उपसा करून विकणाऱ्यांवर नातेपुते पोलीस व तहसीलदार बाई माने व API राजकुमार भुजबळ, पोलीस इन्स्पेक्टर DB देवकते यांनी कार्यवाही करून गुन्हा दाखल केलाय. याबाबत सविस्तर माहिती अशी की महसूल विभागातील अधिकारी यांना देशमुखवाडी, डोंबाळवाडी, धर्मपुरी, पिरळे रोड ठिकाणी अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती समजताच स्वतः तहसीलदार बाई माने व कर्मचाऱ्यांसह या भागात गेले असता देशमुखवाडी, डोंबाळवाडी येथील सरकारी ओढ्यात चोरून वाळू वाहतूक चालू असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी एक JCB महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर डम्पिंग आढळून आले. सदर वाहनाचे चालक पळून गेले. यावर चालक गोल्डन उर्फ किरण शितोळे राहणार वालचंदनगर व मालक गणेश बनसोडे राहणार वालचंदनगर तालुका इंदापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच धर्मपुरी ओढा येथे लखन तुकाराम ढवळे राहणार धर्मपुरी व नवनाथ विलास चव्हाण राहणार धर्मपुरी, दत्तात्रय शिंदे राहणार पिरळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणाहून कारवाई करण्यात आली. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले व याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती कारंडे, असलम काझी, तलाठी गुलजाळ यांनी फिर्याद दिली आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, API राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ हे करीत आहेत. प्रमोद शिंदे, सनस्टार न्यूज, नातेपुते.